शेतीपंपाकरिता वीज कनेक्शन मिळत नसल्या कारणाने जळगाव शहरात शेतकरी प्रदीप भोळे यांनी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण केले. सरकारचे धोरण आहे की मागेल त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन द्या, त्याचे काय झाले असा सवाल भोळे यांनी विचारलाय. शेतपंपाकरिता वीज कनेक्शन मिळत नसल्याने आसोदायातील शेतकरी प्रदीप भोळे यांनी जळगाव शहरातील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले आहे. नशिराबाद उपविभागातील उपकार्यकारी अधिकारी विशाल खंधारे यांना संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही आजपर्यंत शेतीपंपाचे वीज कनेक्शन करिता डिमांड नोट मिळत नाही. शेतकऱ्याने सतत विनवणी करून देखील महावितरण हे वीज देत नाही. शेतपंपाचे कनेक्शन प्रस्ताव सादर करून एक वर्ष झाले तरीही यासोबत जिल्हाधिकारी यांनी लेखी कळवूनही महावितरणने कनेक्शन देण्यास विरोध केला आहे आणि म्हणूनच उपोषणात बसल्याचे प्रदीप भोळे यांनी सांगितले आहे. पंढरीनाथ भोळे राहणारा सुद्धा येथील शेतकरी असून गेल्या 17-11-17 रोजी महाराष्ट्र MSEB आसोदा येथील शाखेमध्ये संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केलेला. आसुद्याच्या सोनवणे मॅडमांनी नसराबाद डिव्हिजनचे खंडारे साहेब डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आणि 6 पोल पडतील असा प्रस्ताव सादर झाल्यानंतर श्री खंडारे यांनी स्वतः ठेकेदार दिला मला. 6 पोल त्यांनीच आणायला सांगितले. 6 पोल ठेकेदाराला सांगून उभे करायला सांगितले. 6 पोल उभे केले. खंडारे स्वतः वायरमन ला घेऊन आले शेतामध्ये आणि वीज कनेक्शन मला जोडून दिलं. वीज जोडवून दिल्यानंतर 5 महिने त्यांच्या मागे फिरतोच आहे की बा साहेब मला कनेक्शन द्या, मी सर कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे, तुम्ही मला डाळिंबाचे झाडं लावलेले माझे झाडं जळत आहेत, कनेक्शन रीतसर मागून द्या. मी रीतसर मागणी करून मला 5 महिन्यात कनेक्शन दिलं नाही. आणि सर्वे करायला माधुरी पाटील मॅडमला पाठवलं आल्या. त्यांनी सर्वे करायला येतो सांगितल्यानंतर शेतामध्ये गेलो. शेतामध्ये सर्वे करत असताना त्यांना विनवणी केली, म्हटलं मॅडम 5 महिने झाले की बाबा मला वीज कनेक्शन डिमांड नोट द्या तुम्ही. मग मॅडम म्हणजे तुम्ही असं करा, उद्या ऑफिसला या, ऑफिसला नसराबाद ऑफिसला या, तुम्हाला ऑफिसला आल्यावर डिमांड नोट देते बघा तुम्हाला. मग डिमांड नोट घेण्यासाठी गेला असता मला 9727 रुपयाचं चोरीचं बिल दिलं. वीज चोरीचं बिल मी भरल्यानंतर तडजोडीसाठी जावं लागतं त्यांच्याकडे. तडजोडीचा त्यांनी माझ्याकडनं अर्ज घेतला नाही आणि त्यांनी वीज बिल भरल्यानंतर माझ्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल. आज माझे डाळिंबाचे 727 झाडं आहे, त्याच्यातले 70% झाडं जळालेले. बघा मागे फोटोग्राफ्स वगैरे काढलेले. अक्षरशः आम्ही सरकारचा धोरण आहे, जो शेतकरी मागेल त्याला वीज कनेक्शन द्या. आणि आता दुष्काळी परिस्थिती आहे. आदरणीय CM साहेबांनी सांगितलं की बा ज्यांचे वीज कट केलेली असतील त्यांच्या तुम्ही जोडणी करून द्या. पण या खंडारेच्या मुजोरीपणामुळे या नुसत्या हा एक नंबरचा लाचखोर माणूस आहे. याच्या एकेखोरापणामुळे शेतकऱ्यावर जर गुन्हा दाखल होत असेल ही दुर्दैव बाब आहे शेतकऱ्यांची. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.